कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. 2000 रुपयांची बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप हा करण्यात आला होता. आगरीपाडा पोलीस स्टेशन मध्ये याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोविड सेंटरच्या घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर त्यांच्यासह पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 6800 रुपयांची बॅग ही 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. या संबंधात आगरीपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोविड घोटाळ्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला होता. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोविड काळात मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा देखील आरोप आहे. तर या प्रकरणात किशोरी पेडणेकरांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. खरेदीचं कंत्राट तत्कालीन महापौर पेडणेकरांच्या सूचनेनुसार दिल्याचा देखील ईडीचा दावा आहे. ईडीने 21 जून 2023 रोजी राज्यभर छापेमारी केली होती. छाप्यात 68,56,000 रुपये रोकड 150 कोटींची स्थावर मालमत्ता देखील सील करण्यात आली. 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. छापेमारीत ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण, सुजित पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येते. आज किशोरी पेडणेकर आणि दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा हा दाखल करण्यात आला. तर कथित कोविड घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह दोन अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला. बॉडी बॅग खरेदीत किशोरी पेडणेकर यांचा देखील या घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ईडीने 21 जून 2023 रोजी राज्यभर छापेमारी केली होती. छाप्यात 68,65,000 रुपये रोकड 150 कोटींची स्थावर मालमत्ता देखील सील करण्यात आली होती. तर 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूक असल्याची माहिती आहे. छाप्यामध्ये ठाकरेंचे निकटवर्ती असलेले सुरज चव्हाण, सुजित पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येते. तर आज किशोरी पेडणेकर आणि दोन अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड काळात मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्याच संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरती हा कथित कोविड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. ईडीने 21 जून 2023 रोजी राज्यभर छापेमारी केली होती. त्या छाप्यात 68,65,000 रुपये रोकड आणि 150 कोटींची स्थावर मालमत्ता देखील जप्त करण्यात आली. 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. छापेमारीत ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण, सुजित पाटकरसह 10 ते 15 जणांचा समावेश होता. त्यात आज किशोरी पेडणेकर आणि पालिकेच्या इतर दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी हे आरोप होते आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कथित कोविड घोटाळा प्रकरणाची ही अपडेट येत आहे. या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.